घोषणा करण्यात आलेली आहे. फक्त खेळाडू कक्षामध्ये 11 खेळाडू बसतील, त्याच्या व्यतिरिक्त तुमचे समर्थक असतील ते इकडे समोर उभे राहू शकतात, परंतु खेळाडू कक्षामध्ये बसणार नाही आहेत. नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. कृपया याची दक्षता घ्या. कॅप्टन, आपण याची कृपया दक्षता घ्यायची. अगदी हे सगळे बच्चे कंपनी अगदी आमच्यासाठी मायबाप आहेत. तुम्ही सगळे आहात म्हणून तर हा टेनिस क्रिकेट जिवंत आहे आणि टेनिस क्रिकेटला बहर आहे. तुमचा आम्ही मनापासून मी बच्चे कंपनी विनंती करेन, या खुर्च्या आहेत वरती तुम्ही बसू शकता, इकडून आनंद घेऊ शकताय, परंतु खेळाडूंना तिथे डिस्टर्ब करू नका. यस, त्याचबरोबर आमचे मुख्य आयोजक अनिकेत राजगुडे साहेब यांचं इथे शुभ आगमन. आज ब्लॅक डे आहे, आपल्याला पाहायला मिळतो सगळ्या आयोजकांनी ब्लॅक कलरचा मात्र ड्रेस कोड चॉईस केलाय खास करून. आणि त्याचबरोबर आमचे मेहुणे आदरणीय प्रताप शेठ राजगुडे यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं करू आपण सहर्ष स्वागत. कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर आयोजन कमिटी सुद्धा एक नवीन ट्रेंड पाहायला मिळतोय. एक ड्रेसिंग कोड पूर्णपणे एक प्रकारचा असतो, बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलाय. आजही आपण तेच पाहतोय, काल सर्वांचे एकसारखे या दोस्ती चषकाचे टी शर्ट आपण पाहिले. आणि असा हा सर्व मित्र परिवार गिरवले गावाचा आणि त्यांची ही मानाची अभिमानाची अगदी मग उंच तुरा खवणारी स्पर्धा गिरवले गावाच्या क्रिकेटमध्ये, ती म्हणजे दोस्ती चषक 2024 हे पर्व. आणि ही स्पर्धा मात्र दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर चला इथे जास्त वेळ इथे मात्र घेतले गेलाय, तर मी विनंती करीन बॉल द्यायचा, बॉल चेंडू द्यायचा बघा मैदानात. त्याचबरोबर आदरणीय आमचे रामजी राजगुडे यांचंही सातत्याने आपण पाहायला गेलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. आणि चला इथून क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे प्लीज. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. खूप चांगली स्पर्धा सामना तुम्हाला पाहायला मिळत चार रात्रीमधील या दुसऱ्या रात्रीमधील सेकंड सामना पहिल्या फेरीचा. एका बाजूला खंडोबा 11 पळसपे अशा संघ आणि त्यांच्या बरोबरीनं JDM बेलवली असा हा सामना. दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील, दोन संघाचा खेळ मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप चांगला खेळ मात्र इथून पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहिलं तर मग दोन्ही संघ, प्रथम बेलवली संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित दिलंय ते पळसपे संघाला. सलामीची जुडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी मग पळसपे टीम कडून गोलंदाज सज्ज आहे. जसा होईल सामना सुरू तसा आवाज ऐकूया आपण. राहुलजी पाटील, मान फ्रॉम अकुलबाडी, मराठीचा एक दर्जेदार गोड आवाज. थँक्यू. थँक्यू शेखरजी पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिकचं स्वागत. दुसरी मॅचला होते अच्छा दात्रे ही दुसरी मॅच, बेलवली आणि पलसपे. बॅट टू द बॉलर असा पहिलाच बॉलवरती खेळ करताना पाहायला मिळाले. अजय पाटील आणि आकाश पवार अशी जोडी सलामीवीर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ते बॅटिंग करत असताना पलसपे आणि बेलवली संघामध्ये बेलवली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला गेलाय. या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न गल्लीमध्ये बॅटच्या सह्याने एक धाव कम्प्लीट होते. श्री गणेश केला जातोय तो आता पहिल्या बॉलवरती आली आहे. डॉट टर्न नंतर आली सिंगल आणि सुरुवात केली जाते आहे ती एक या धावसंख्येने. फार चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट टीम गिरवले आयोजित दोस्ती चषक 2024 हे देखणं आणि दिमागदार अगदी प्रत्येक जण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य विद्यमान अजयजी गायकर यांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. आणि गावाची आज सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी साकार केलेली. हा चेंडू थोडासा बैठक शॉट या चेंडूवरती खेळायचा होता, परंतु स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त एक धाव या चेंडूवरती घेतली जाते, धाव फलकावरती धावा लागल्या जातात. त्या दोन या धावसंख्येवरती 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संदेश पाटील यांची त्यांची सर्व टीम आपण पाहतोय. अगदी कमी कालावधीमध्ये त्यांचा यूट्यूब चॅनेल जी वाहिनी आहे
हेच अगदी अखादी देशामध्ये ती वाहिनी पोहोचवली गेली आणि त्यानंतर एक चांगली त्या ठिकाणी उंच भरारी 24 लाईव्हच्या माध्यमातून घेतली जाते. त्यानंतर आमचे रोहिंजनचे डीजे त्यांचं पण स्वागत. प्रत्येकाची फार प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी केली जाते. बोलणं शक्य आहे मंदार हातमोडे, परंतु आयोजन करता ज्यावेळेस आयोजन करण्यासाठी उतरतो ना शेखरजी पाटील, त्यावेळेस समजतं त्याच्या पाठीमागची प्रचंड मेहनत का असते ती. आणि ती प्रचंड मेहनत दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून घेतली जाते. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाल्या सिंगल सिंगल सिंगल, अशा आल्या 3 धाबा पहिला आला डॉट, 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धाबा धावपलकावरती राईट अमोर द विकेट, यॉर्कर स्टॅटिक लाईन आणि लेनचा चेंडू फेकला जातो आहे. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला आणि या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट या बॉलवरती पाहायला मिळालं. या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते आहे. 5 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपला जाईल. शेवटचा बॉल आहे गोलंदाजी मार्कवरती. राहुल भैकर एक व्यावसायिक खेळाडू म्हणून पलसपे संघाकडे नेहमी खेळत आला आणि राहुल भैकर या खेळाडूंना अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये कसं षटक हाताळायला पाहिजे याचं प्रात्यक्षिक या क्रीडांगणावरती दाखवतोय तो गोलंदाज राहुल. हा चेंडू आप ट्रॅकर बॉल आहे. शतरक्षक वेगानं धावत येईल तोपर्यंत या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते आहे. कुठल्याही दुसऱ्या धाब्याचा कॉल या ठिकाणी केला जात नाही या दोन्ही खेळाडूंकडून. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला जाईल. 4 ओव्हरची मॅच परंतु केलं काय जाते मैदानावरती. चुकीला माफी नाही, तशी जशी चुकी होते ना टीम पलसपेकडून तशी चुकीचं रूपांतर धाबेमध्ये केलं जातं आणि ते केलं पाहिजे क्रिकेटमध्ये. हे टेनिसच्या क्रिकेटच्या पटलावरती फार नाव टेनिसवरती पाहायला मिळते. आणि या बॉलवरती 2 धाबा या चेंडूवरती येत आहेत. पहिली आली सिंगल, थोडीशी मिस फील्ड आली, अगदी कलेक्शन थोडंसं सुमार पाहायला मिळालं. त्यानंतर आली सिंगल आणि अशा 2 या धावसंख्येच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण नेहमी पाहतोय बरेचशा मोठी स्पर्धा आहे प्रत्येक ठिकाणी. रजनी नाईट क्रिकेटच्या स्पर्धा बऱ्याचशा क्रीडांगणावरती साकार झाल्या गेल्या आहेत, परंतु या नगरीमध्ये एक चांगली स्पर्धा रुपेशजी पाटील सरांनी जरूर सांगितलं गेलं, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, अगदी एक दमदार आयोजन म्हणून या गिरवले गावामध्ये बघितलं जातं. डेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक चांगलं एक स्पर्धा त्या ठिकाणी पार पडली आणि त्यानंतर ग्रीबेर लीग प्रीमियर लीग पाहिली गिरवलेची. त्यानंतर हा धमाका नाईटचा आपण पाहायला मिळतोय. 4 दिवसीय नाईटची स्पर्धा आपल्याने या ठिकाणी मैदानावरती साकार केलेली. एक देखणे आणि एक चांगलं चांगलं या ठिकाणी ट्रॉफीज, पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे ज्या ट्रॉफीज, त्यानंतर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी स्पॉन्सर्ड केले त्या सर्व गोड गुणीदात्यांचं आम्ही गोडगोड कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करतोय. कारण त्यावेळेस तुमचा शब्द गोड असेल ना तुम्ही ऑटोमॅटिक तुमची माणसं जोडली जाता, आणि नंतर तुमचं कडवटपणा असेल ना तर तुम्ही माणसं कधी जोडू शकत नाही. तसे गिरवलेवासी आहेत प्रत्येकामध्ये खऱ्या अर्थानं अगदी लगेच संभाषणमध्ये आणि लगेच अगदी मनामध्ये घर करणारे हे गिरवलेवासी. आणि त्यानंतर ही स्पर्धा साकार झाली शेखरजी पाटील. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे गाव आहे ते म्हणजे गिरवले गाव. आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलंय शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असणारे गाव आणि सध्याच्या घडीला अगदी सोन्याचा भाव सुद्धा इथे आपण पाहत आहे. नक्कीच बिल्डर सर्व या ठिकाणी उतरले गेलेत. या बॉलवरती डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बिग 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 हिट षटकार. षटकार ठोकला जातोय तो बॅटिंग करणारा बेलवली टीमकडून आकाश पवार या खेळाडूकडून. अगदी विस्फोटक खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडून अगदी पहिल्याच बॉलवरती धमाका पाहायला मिळाला षटकाराचा. अगदी आपण जर पलसपे संघाचा विचार केला शिखरजी पाटील तर भातांच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी रनरअप पारितोषिक पटकावलं होतं तो पलसपे संघ आज मैदानावरती खेळ करतोय आणि चांगलं प्रदर्शन राहिलं चांगल्या टचमध्ये. दुसऱ्या बाजूला बेलवली संघाचंसुद्धा फार मोठं काम खऱ्या अर्थानं टेनिस पटलावरती आहे आणि त्यांचंसुद्धा आता चमकण्याची वेळ या मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच एक दिवशीय स्पर्धेमध्ये कोणच्या क्रीडांगणावरती बेलवली संघानं चांगला खेळ दाखवला आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी पटकावलंय. म्हणजे चांगलं बॅटल स्विच इट करण्याचा प्रयत्न आहे शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे षटकारानंतर आलेला हा दणदणीत ओवर द रोप 4 धावसंख्येचा चौकार. पळसपे टीमचा गोलंदाज आपण पाहिला वरत बघत यंगस्टार खेळाडू आहे, परंतु समोर जर आपण पाहिलं ना तर बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, बरेच पावसाळे उन्हाळे त्याने पाहिले आहेत
आणि बेलवली टेनिस क्रिकेटसाठी रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो आकाश पवारला आपण पाहताय आणि तो मैदानात काय खेळ करतोय बघा. आपल्याला पाहायला मिळतंय बरेचसे अनुभव आहेत, परंतु सारखी सारखी दिवाळी दसरा नसते शेखरजी पाटील. तुम्ही ज्या वेळेस चांगला खेळ करताना त्यावेळेस तुम्हाला बाहेरून प्रेक्षक खांद्यावरती घेत असतात आणि तेच केलं जात आहे ते आता बॅटिंग करणाऱ्या फलंदाज आकाश पवार जो छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर आलेल्या दिवाळी दसऱ्यालाही सारखी सारखी परंतु आलेला होता चार धाव संख्येचा एक चांगला चौकार. या ठिकाणी थर्ड अंपायरकडे रेफर केलं जात आहे मैदानावरती आपण पाहतोय. त्यानंतर थर्ड अंपायर आमचे दुर्गानाथ चोरगे सर आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहताय आणि चौकार जरूर आलाय परंतु या बॉलवरती डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलं जात आहे. त्यानंतर लगेच आपल्या समोर जो डिसिजन आहे तो या ठिकाणी दिला जाईल रुपेजी पाटील सर. तोपर्यंत इथे आपण रिक्वेस्ट करू जिथे कार पार्किंग केलेली आहे रस्त्यावरती, कारण आमच्या मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या मागे भव्य दिव्य पार्किंगची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. तरी त्या आपण कार आमच्या इकडे पार्किंगच्या लॉटमध्ये घेऊन येऊ शकताय. आपल्याला अगदी मनपूर्वक आम्ही इथे मात्र विनंती करू. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर यांनी डिसिजन दिलं. या ठिकाणी व्हाईट बॉल प्लस फोर अशा पाच धावा मिळतात त्या JDM बेलवली या संघाला. आपण पाहतोय बरेचशा क्रिकेटच्या टेनिस बॉलवरती JDM या नावाने खेळणारा बेलवली संघ आणि आज खेळ करतोय बेलवली संघ. आज आकाश पवार जो चमकला जातोय 360 म्हणून ज्याची ओळख आहे, अगदी चारही बाजून टोलेबाजी करणारा हा खेळाडू मैदानावरती अगदी बरसला जातोय, अडचण निर्माण करतोय पलस्पी संघाला. हा चेंडू गोल्डन स्पॉट्सवरती चेंडू फेकलाय, थोडासा फिरवला जात आहे डावकुरा, त्याच्या गोलंदाजाला नॅचरल स्प्रिंग करण्याची धमक गोलंदाजाकडे असते आहे आणि तेच केलं जात आहे ते सेकंड ओव्हर षटक फेकणारा वरत या खेळाडू गोलंदाजाकडून. वरत व्यासपीठ एंड कडून गोलंदाजी करतोय 21 रन्स. उलटाच बॉल कट केला या बॉलवरती गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न काय केलं जात आहे परंतु या ठिकाणी प्रॉपिन किलर्समध्ये सुरक्षित असतील दोन्ही खेळाडू. स्ट्राईक थोडीशी आठ या बॉलवरती रोटेट केली जाते. षटकार चौकार आला, त्यानंतर आली ती व्हाईट प्लस फोर, त्यानंतर आला डॉट आणि या पाचव्या बॉलवरती आले सिंगल. म्हणजे या षटकामधले चार चेंडूचा खेळ संपलाय, उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी रन मशीन म्हणून ओळखली जाणारी आता बेलवली संघ अगदी या धावांकडे आता चांगला पाठलाग केला जातोय. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्या बॅटिंग करत असताना प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर JDM बेलवली या संघाच्या वारंवार क्षेत्ररक्षकांची विवरचना हलवली जाते इकडून तिकडे तिकडून इकडे, केलं पाहिजे क्रिकेटमध्ये. कारण आधी जरूर उल्लेख झाला आकाश पवार हा खेळाडू चारही बाजूच्या दिशेने खेळणारा खेळाडू आहे आणि आउट फुल फास्ट आहे. अशा जर आपण जर पाहिलं तर आउटफील्ड फास्ट असल्याकारणानं बॅट अँड बॉलच्या ठिकाणी प्रॉपर संपर्क झाला ना, अगदी लिलया मोठे फटके मारू शकतात फलंदाज. हा चेंडू चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु शेवटच्या क्षणाला या बॉलवरती झेल कॅरी करता आला नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवला होता बॉल परंतु प्रॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित असेल, जीवनदान मिळतं या बॉलवरती. इथून पाहिलं गेलं तर इथं षटक क्रमांक दुसरा इथे संपुष्टात येतोय आणि दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 24 धावा. खूप छान इथे खेळ 12 सरासरीनं प्रति ओव्हर मागे इथे मात्र आपल्याला धावफलकावरती इथे धावा जमवताना पाहायला मिळाला. परंतु इथून या दोन षटकांसाठी आपण पाहायला गेलं तर 12 मिनिट्स खर्च केले गेलेले आहेत.
कारण तुम्हाला आम्ही 3 षटकांसाठी 15 मिनिट दिलेले आहेत, परंतु पलस्वी टीमनं 2 षटकांसाठी 12 मिनिट मात्र घेतले गेलेले आहेत. तुम्हाला हा षटक अगदी जास्त वेळाने वेगानं मात्र तुम्हाला हातलावा लागेल. पलस्वी टीम, आपण याची कृपया दक्षता घ्यायची आहे. नक्की 2 झटकांचा खेळ संपलाय. 10 फलकावरती धावा आहेत, त्या धावा आहेत 10 फलकावरती. 24-24 रन्स, 2 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी जर आपण पाहिली, चांगलं रन रेट आहे 12 या धाव संख्येने. पुढे चाललाय आता JDM बेलवली हा संघ, परंतु आकाश आणि अजय अशी ही जोडी मैदानावरती खेळ करते. विकेटवरती आता तळ ठोकून बसले. अभ्यासपूर्वक या ठिकाणी खेळली जाते, अभ्यास केला जातोय क्रीडांगणाचा. त्यांनी ओळखलंय कोणत्या दिशेने चांगले चेंडू मारले जातात, गोलंदाज कोणत्या परीने गोलंदाजी करतोय, याचा पूर्णपणे अभ्यास केला. आणि त्यानंतर एक चांगली जमेची बाजू आहे बेलवली टीमकडे, कारण अजूनही एकही विकेट गेला नाही. अगदी विकेटवरती दोन्ही खेळाडू अगदी सुरक्षित पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे थर्डवर घेऊन. गोलंदाज हा चेंडू पुलटाज, बॉल गॅपमध्ये टोला दिला जाईल, क्षेत्रक्षकाला चकून चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या समोर. 1 बाउन्स आलेला दणदणीत चौकार. DJ ऑपरेटर, सर्व संत भूमी आणि संतांची भूमी असलेली हा महाराष्ट्र, हे गीतं ऐकायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण सशस्त्र क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके ही नगरी आपल्याला पाहायला मिळते, शिरडोन नगरी. आणि या शिरडोन नगरीमधले किरवलं गाव आणि या गावामध्ये साकार गेलेली टुर्नामेंट. आणि ज्यांनी सशस्त्र क्रांतीवीर म्हणून ज्यांनी लढा उचलला गेला, ते अध्यय क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची नावाने आपण शिरडोन आणि शिरडोन ओळखलं जाणारं गाव. त्या नगरीमध्ये घेरवले गावामध्ये ही स्पर्धा संपन्न होत आहे. पाहायला मिळते आजचाही दुसरी रात्र क्रीडांगणावरती. हा चेंडू बॅटची हेड, विकेट किपरच्या पाठीमागे, क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी नशिबाचे दरवाजे खुले होत आहेत बेलवली या संघाचे. आणि या बॉलवरती या षटकामधले येत आहेत बॅक टू बॅक आकाश पवारच्या बॅटमधून 2 चौकार. आमच्या मनानं घेतला एकच डाव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिबापाडी साहेबांचं नाव. स्वर्गीय दिबापाडी साहेब, त्यांचं एक गीत आपण ऐकलं. परंतु आकाश पवारसाठी बघा, प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सो म्हणण्याचे जावई आहेत रमेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज लगावलाय प्रत्येक षटकारासाठी. सो म्हणण्याचे जावई आहेत आणि आकाश आणि त्यांच्यासाठी रमेशजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. थँक्यू थँक्यू डीजे. डीजे ऑपरेटर, थोडा आपण मॉनिटरला आवाज द्या या ठिकाणी, कारण थोडासा आवाज मॉनिटरवरती कमी पाहायला मिळतोय. 3 बॉलवरती 14 धावा ठोकल्या आहेत त्या आकाश पवार, मिस्टर 360 म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक महत्वपूर्ण विकेट. पहिला दे धक्का जाल्यामध्ये अडकवलं गेलं. आकाश पवार दे धक्का, पहिला खेळाडू बाद बेलवली संघाचा. की आपण जो वेळ आहे ना त्या वेळेमध्ये आपण सामना संपवायचा आहे. अगदी मग 4 षटक आणि त्यामध्ये मग 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. जर जास्त वेळ जर गेला तर तुमचं क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलं जाईल. बघा, विनंती आहे, आम्ही इथून सूचना करतोय, अन्यथा जर तसं होत नसेल तर आयोजकांकडून पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. बघा, अगदी पळसपे संघाकडून बराचसा उशीर होतोय. विनंती असेल टीम कॅप्टनला की आपण जास्त उशीर घ्यायचा नाही, अन्यथा इथून मग जे आयोजक निर्णय देतील तो आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवावा लागेल.
नक्कीच नक्कीच अजिबात वेल घेऊ नका, कारण तुम्ही जर अशी चुके केल्या तर तुमचा जो एक खेळाडू बाहेर आहे ना तर त्याला आतमध्ये घ्यावा लागेल. बरेचसे नियमावली आहेत, अन्यथा तुम्हाला ते कठोर कारवाईला सामोरे जावं लागेल, याची आपण दक्षता घ्या. फिल्डिंग करणारी टीम पलस्वे, धाव फलकावरती धाव आहेत त्या 38 या अंकावरती. हा चेंडू चांगला बॉल आहे, क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू उडवला, पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्रक्षक थोडीशी मिडफील्ड करतोय. त्या बेलेमध्ये दोन धाबा कम्प्लीट होत आहेत बेलेवली या संघाच्या. आकाश पवार हा खेळाडू बाद झाला गेला, एक चांगला खेळाडू आहे जो तारणार ठरत होता या मॅच मध्ये. अगदी बेलेवली संघाला पुढे नेण्याचं काम केलं जात आहे, ज्यांनी दाखवलं गेलं त्याचा क्लास आणि त्या क्लासवरती खेळत असताना आपण पाहतोय. बेलेवली संघ अगदी उंच धाब संख्येकडे पाठला करत असताना एक चांगली धाब संख्या झाली आहे, ती 40 या अंकावरती त्याने उलकलंय. पलस्वी संघ सुद्धा दागदा संघ आहे, त्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्याला चांगली फायटिंग सुरू उभावी लागेल असा खेळ केला तो आकाश पवारनं. हा चेंडू पुटास बॉल, परंतु पंचनी नो असल्याचा इशारा केला जातो. या काय केलं जात आहे, डायरेक्ट ट्रीट करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाने. या ठिकाणी कलेक्शन चांगलं दिलं जात आहे, शेवटच्या क्षणाला या बॉलवरती नो प्लस भीमरचा हा बॉल येतोय नो, अंजे दीपक पाटील सर सांगतायत, आणि एक धाव येते बाईची. आणि यानंतर होणारा सामना आहे जीबी स्पोर्ट्स वारदोली सोमजाई सोमटणे, माफी सोमजाई सोमटणे तिसरा सामना, आणि रिया स्पोर्ट्स चिरले. या दोन्ही कॅप्टनने विनंती केली की या पूर्वार्धानंतर मात्र पहिला तसा मात्र इथे शेवटचा बॉस समाप्त होईल, तुम्ही आम्हाला दोन्ही कॅप्टन टॉस्का बॉस मध्ये मात्र उपस्थित पाहिजे. तर सोमजाई सोमटणे आणि रिया स्पोर्ट्स चिरले कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर आपण आल्याचं आम्हाला रिपोर्टिंग करायचे. नो प्लस सिंगल आले या बॉलवरती, फ्रीट पाहायला मिळेल, गोलंदाज तयार. हा चेंडू कडक आवाज आला बॅट मधून आणि डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक बिग 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 षटकार पाहायला मिळतोय फलंदाज अभि अजय पाटील च्या बॅट मधून. संख्या झाली 48 48 रन ऑन स्कोर बोर्ड. अजय पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जो एक व्यावसायिक खेळाडू, आणि त्यानंतर ज्यांनी टेनिस पटलावरती अगदी ओपनच्या लॉट्सवरती खेळत असताना त्याचा डंका आपण पाहतोय. बेलवली गावाचं नाव उंच शिखरावरती नेण्याचं काम अजय पाटील केलं, तोच खेळाडू अगदी षटकार ठोकतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. नक्कीच या दोन वर्षामध्ये एक चांगला भन्नाट फॉर्म मध्ये अजय पाटील हा खेळाडू आहे, आणि त्याने दाखवलंय की या मॅच मध्ये की चांगला मी खेळ करू शकतो, आणि तो खेळ दाखवतोय. पलस्वी अगेन्स्ट खेळत असताना जेडीएम बेलवली ज्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो आता सार्थकी लागतोय तो बेलवली या टीमसाठी. टोटल धाव संख्या आली आहे ती 48 या धाव संख्येवरती. शेवटचा आता डेट ओव्हरला होते सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय गवंडी हा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटकासाठी मारा करण्यासाठी समोर गोलंदाज असेल, समोर खेळाडू अजय पाटील त्यांच्या सोबत आपण पाहतोय. अभि चोरगे तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. हा चेंडू चांगला बॉल फेकलाय, चांगला बॉल आहे, या बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली जाते, चुकी केलं विकेट किपरनं, स्ट्राईक रोटेट करणं थोडंसं थांबवायला पाहिजे होतं, कारण अजय पाटील या मॅच मध्ये काहीही करू शकतो. बाईची धाव मिळाली जाते, पंच आमच्या दिशेने वळतायत आणि सांगतायत की एक धाव बाईची मिळाली जाईल, आणि एक बाईच्या धाव संख्येच्या बरोबरीनं 49 धावा धाव फलकावरती लागतायत त्या जेडीएम बेलवली या संघाच्या. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले, तोपर्यंत आपण पाहतोय ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅच आहे त्या दोन्ही टीमला विनंती करूया की षटक संपलं की आपण लगेचच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. नेक्स्ट बॉल हा चेंडू यॉर्कर, चेंडू फेकला जात आहे मिडॉप मधून, चेंडू ट्रॅव्हल होईल, मिस केलं जातं या बॉलला, आणि अशा बारीक बारीक चुका या तुम्हाला मॅच मध्ये तुम्हाला मागे टाकून जातील, आणि तेच केलं या बॉलवरती अगदी लॉंग ऑफ मध्ये आलेला हा ओर दरोप 4 धाब संख्येचा चौकार. असोसिएशनचे सचिव आपल्या पळसपे गावचा एक दमदार अभाग, अगदी मग रतन बुवा ट्रॉफी सुद्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली गेली, त्यांच्या गावचा हा संघ पळसपे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी पळसपे संघाला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे बघा. दीपकजी पाटील सर अगदी नामवंत मराठीचा एक गोड आवाज आपल्या या रायगडच्या बाहेर सुद्धा दुमदुमताना पाहायला मिळतोय,
आणि त्यांच्याकडून इथे मात्र बक्षीस, परंतु इथे मात्र फटका बघा मनगटी व्यक्तीची, इथे मात्र कसरत पाहायला मिळाली आणि सरळ कॉपी बुक्स पद्धतीनं स्ट्रोकला अगदी कन्वर्ट केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला सरळ फेकून दिलाय. अजय पाटीलच्या बॅट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक षटग्यार. अजय पाटील हा सांगतोय की माझी निवड का केली जाते याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. एक क्लास बायला मिळाला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक चांगला फटका. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लफ केलाय चेंडूला, स्टँडर्ड दिल्यावर या ठिकाणी स्लॉट मध्ये आला चेंडू आणि त्याला पाठवलं प्लॉट मध्ये अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धाब संख्येचा हा दुसरा षटकार. धाबा धाव फलकावरती लागले. कालच्या रात्रीचा जर आपण विचार केला 57 धाबा लागल्या होत्या स्कोर कार्ड वरती, म्हणजे उच्चांक गाठला जातोय तो जेडीएम बेलोलिया संघाकडून. चांगलं प्रदर्शन, चांगला खेल पाहायला मिळतो या मॅच मध्ये. अगदी पलसपूर संघ प्रयत्न करतोय की कमी धाबा कशा येतील, परंतु तसं होत नाही मैदानावरती. ऑफ स्टिक द ऑफ स्टम्प बराचसा चेंडू बाहेर फेकला जातो, शरीरापासून दूर ठेवला, पण जर सांगतात की या चेंडूवरती व्हाईटची एक धाव प्राप्त होते स्कोर कार्डवरती आणि धाव संख्या झाली आहे ती 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 66 या धाव. राहुल पाटील सर आपण पाहिलं गेलं तर राजू ठाणगे हे नाव पलसपे गावासाठी सातत्याने मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, परंतु ही बी टीम आहे त्याच मुळे काय इथे टार्गेट केला जातोय आणि खूप छान खेल बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. राजू ठाणगे असेल, सिद्धांत म्हात्रे असतील, हे दोन खेळाडू सातत्याने मुरिया पलसवे या टीमसाठी मात्र अगदी एक उत्तम काम खेल साकारले गेले आणि अनेक स्पर्धांमध्ये मुरिया पलसवे या गावाला आणि या गावाची ओळख क्रिकेटच्या पटलावरती मात्र या दोन खेळाडूंनी दिली गेली होती. परंतु आज बी टीम सुद्धा सिद्ध करतोय इथे, संघर्ष करतोय की आम्ही तयार आहोत. नक्कीच तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य हे दाखवतोय तो आता पलस पे संघ. प्रयत्न करणं फार गरजेचं, तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न करताना तुम्हाला यश तुम्हाला तुमच्या जवळ येत असतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय तो या दोन्ही टीमकडून. अजय पाटील बरेचला जातोय, स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली ती 68 या अंकावरती. शेवटचा आता या इनिंग मधला शेवटचा बॉल, हा चेंडू स्वीट साऊंड आला बॅट मधून, आवाज हेलिकॉप्टर उडवला अजय पाटीलच्या बॅट मधून, हा येतोय या बॉल वरती. ही इनिंग संपवणारा शेवटचा षटकार आणि 24 चेंडू मध्ये धाबा केल्या त्या जेडीएम बेलोली संघानं. स्कोर कार्ड वरती 74 येणारे 24 बॉल आणि गरज आहे खंडोबा पलसपे या संघाला 75 या धाब संख्येची. चांगली फाईट होईल यात मात्र काही शंका नाहीये. पहिला डाव गाजवला बेलवली संघानं, दुसरा डाव गाजवावा लागेल पलसपे संघाला, परंतु या 24 चेंडू आणि 75 धाबा कशा होतील या ऐकवण्यासाठी आपण वलिया शेखरजी पाटील यांच्याकडे, परंतु तत्पूर्वी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील रुपेशजी पाटील सर. आणि या स्पर्धेची नियमावली सुद्धा आहे, ज्याचा हायर स्कोर असेल त्या बाय मिळली जाईल. आई आपण काल पाहायला गेलं तर पहिली बाय जी मिळाली होती कदाचित कुडावे या संघाला आणि आज कोणत्या संघाला मात्र बाय मिळेल ते पाहणं गरजेचं. इथून सोमटणे टीम आम्हाला सल्ला लगेच रिपोर्टिंग करायची आहे कारण टीम चिरले ते उपस्थित आहे. तर सोमटणे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे, आपण उल्लेख केला होता आदरणीय रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि त्याचबरोबर मराठीतील तंत्रशुद्ध आवाज अशी ख्याती असणारे दीपकजी पाटील सर पलसवे यांच्याकडनं ही मॅच लाईव्ह पाहिली जातो आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छाही आल्यात आणि आपल्याला उद्या त्यांचा आवाजही मात्र या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये. उद्याच्या रात्री मात्र दीपक पाटील सर जोडले जातील. सोमटणे आणि चिरले चला लगेच आपण इथे यायचं आहे. चिरले टीम उपस्थित आहे मपेसावी अगदी वेळेवरती. शेवटचा कॉल असेल इथून जर का पहिला बॉल पडला आणि जर का तुमचा कॅप्टन उपस्थित राहिला नाही सोमटणे टीम तर इथे आयोजकांकडनं मात्र निर्णय घेण्यात येईल कारण जवळचं गाव आहे अगदी हक्केच्या अंतरावरती. सोमटणे चला लगेच प्लीज.
सोमजाई सुमटले। सर्व सोमजाई सुमटणे आणि रिया स्पोर्ट्स चिरले या दोन्ही संघांबरोबर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल। तर इथून रिया स्पोर्ट्स चिरले टीम उपस्थित आहे आणि सोमजाई सुमटणे टीम कॅप्टन आमची तुमची प्रतीक्षा करत आहोत। तरी प्लीज आमच्याबरोबर लगेच टॉससाठी इथे मात्र जोडायचं आहे सागर सर सुद्धा इथे उपस्थित झालेत। कालच्या रात्रीमध्ये उत्तम गुणलेखकांचं काम त्यांच्याकडनं साकारलं गेले। तोपर्यंत जाऊया आपण ज्या एका ऐतिहासिक सोहळा आणि ऐतिहासिक सोहळाचं मात्र वर्णन ऐकण्यासाठी शिखर पाटील सर। चौऱ्याहत्तर धावा झाल्यात, 75 टार्गेट आहे आणि मग असं असताना सलामी चिरडी परस्पर संघाची कोण असेल, कोणता फलंदाज सलामीला येण्यासाठी सज्ज असेल आणि मग बोलवणी संघ क्षेत्ररक्षण सजवून मात्र कसा खेळ करेल, मग जी फलंदाजी केली तशी गोलंदाजी होणार का, परंतु सलामीची जोडी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातो। तर नाणेफेक इथे घेतली जाईल। मी आदरणीय प्रतापजी राजगुडे यांना विनंती करेन, आपण येथे आदरणीय प्रताप शेठ राजगुडे आमचे दमदार गिरवले गावाचे देव शेठ माणूस प्रताप शेठ राजगुडे यांच्या शुभासनेती मात्र हा टॉस होतोय। याच्यावरती सराव ओढ असते बोलण्यासाठी, कारण आम्हाला माहिती आहे त्याचा इतिहास, हेड घेतलाय आणि आला हेड, 80% हेड येतो आम्हाला माहिती आहे। काय निर्णय असेल चित्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय? अगदी पाहायला गेलो तर खूप छान स्पर्धा आपण कालच्या रात्रीही पाहायला गेली। आजच्या रात्रीमध्ये ही धमाकेदार पहिलीच मॅच क्रीडा रसिकांच्या अगदी उत्तम भेटीला आली। काय म्हणाल आमच्या आयोजनाविषयी? आयोजन तर चांगलं आहे, आम्हाला पण इथे एंट्री भेटली त्याच्याबद्दल कमिटीचे पण आभार मानतो। थँक्यू। टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? बॅटिंग घेतली असती। बॅटिंग घेतली असते, येस डेफिनेटली। आजची रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये इथे खेळत असताना आमच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि इथं आमची एंट्री होती पहिले, आम्हाला डी गटामध्ये पाहिजे होती पण ती भेटली नव्हती, नंतर मग आम्ही एंट्री काढली होती तिथून, नंतर मग इमर्जन्सी एंट्री भेटली परत खेळलो। जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं कराल आणि तुम्हीही मात्र इथून चांगला खेळ करून मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल। सर्वप्रथम आयोजकांना धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल, एंट्री काढून पण आम्हाला एंट्री दिली। हे सर गिरवले गावाचं वैशिष्ट्य आहे, माणुसकी जपणारं गाव म्हणजे गिरवले गाव आणि माणसं जपणारं गाव म्हणजे गिरवले गाव। नक्की जाणूया मैत्रीपूर्ण संबंध, क्रिकेट म्हणला तर मैत्रीपूर्ण संबंध, अगदी मैत्रीच्या लढती सुद्धा बाहेर मिळतात, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची छेड आणि मग मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध। गेम स्टार्ट, गेम ऑन होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात, टार्गेट आहे 75 आणि त्या टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये परस्पर टीमची पाहायला मिळती आहे। एका बाजूला खंडोबा इलेव्हन परस्पर तर दुसऱ्या बाजूला जीडीएम क्रिकेट संघ बेलवली। बेलवली संघाला शुभेच्छा येतात, आमचे मित्र आहेत हरिदास पवार बेलवलीचे त्यांच्याकडून, त्यानंतर स्पर्धेला शुभेच्छा येतात एक हिंदीचा गोडाबाज भिंगार गावची आमचे मयूरजी पाटील त्यांच्याकडून स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा करूया त्यांचं स्वागत। परंतु जाऊया मैदानाच्या दिशेनं, 75 धावा म्हटलं तर एक भलं मोठं टार्गेट आहे आणि या भलं मोठ्या टार्गेटला मात्र जर आपण विचार केला तर मग जमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील त्या टीम परस्पर संघाला, ते प्रयत्न मात्र सातत्यानं केलेत परस्पर संघानं, एवढ्या मोठ्या धावा मात्र जमवण्याचा मनसुबा सुद्धा अगदी सातत्यानं जमवला आहे, परंतु आता मात्र ते पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल। इथं मात्र फटका आवडेला सजवलाय, चेंडू मात्र आवडेला, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी फरार होतोय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल केलाय आणि चेंडू मात्र फलंदाज राहुल बैकरच्या बॅट मधून आलाय। हा दुसऱ्या इनिंगला जसा झालाय सुरुवात तसा इथं दुसऱ्या चेंडूवर हा चौकार। आमचे मनोहरजी पाटील अकुलवाडी यांच्याकडून स्पर्धेला आणि नितीन बैकर आणि टीम यांना सर्वांना खूप सारे शुभेच्छा येतात या स्पर्धेचा आनंद घेताना। मैदानावर आमचे शिरडांचे तुम्ही पाहता राजूजी म्हात्रे त्यांचा पण करूया स्वागत, परंतु इथे मात्र स्पर्धेला अगदी सामन्याला सुरुवात, टिकफा टाट तुम्हाला पाहायला मिळतोय, उत्तर देत असताना पहिला चेंडू डॉट
त्यानंतर मात्र चौकार आणि आता मात्र शॉर्ट फाईन लेगला जाळं रचलं होतं. अगदी क्षेत्ररक्षक होता निलेश आणि त्या निलेशनं मात्र योग्य पद्धतीने झेल कॅरी केला आहे आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. गोलंदाज तुम्ही पाहताय प्रणितनं आणि मिळतीय सफलता बेलवली टीमला. आणि धक्का क्रमांक पहिला राहुल बैकरच्या रूप, तो म्हणजे पळस पीस संघाला. बरोबर पाहिल्या गेले तर आदरणीय श्रीजी आतमोडे साहेबांचे ते शुभ आगमन झाले, त्यांचं आम्ही करतो सहर्ष सहर्ष स्वागत. इथून पाहिलं गेलं तर जेवढे आपल्या गिरवले गावातील जे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ मंडळी असतील, आजूबाजूला मैदानामध्ये जर का तुम्ही बसलेल्या असाल तर हा व्यासपीठ आपलाच आहे आणि आपली स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्ही अतिथी कक्षामध्ये अगदी आवर्जून इथे मात्र यायचं आहे. तुम्हाला आयोजकांकडून आयोजन आपलं आहे, गावाचं आयोजन आहे, हा कोणाचं दुसऱ्याचं आयोजन नाहीये. तरी मी गिरवल्यातील सगळ्या प्रतिष्ठित आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर टीम बरोबर ज्या गावाचे मात्र प्रतिष्ठित नागरिक आले असतील त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच बघा, ओपन व्यासपीठ पाहायला मिळतो. अगदी सर्वच मग जे संघाचे प्रमुख आपण पाहताय, त्यानंतर मग मान्यवर असतील, संघाचे पुरस्कर्ते असतील, त्यानंतर ग्रामस्थ आपण पाहिलं, तर मग सर्वांना इथं बोलवलं जातं. बघा, करूया सर्वांचं स्वागत. अगदी खूप चांगली मॅच, खूप चांगली स्पर्धा, विकेट गेली आहे परंतु तत्पूर्वी आपण जाऊया. अगदी शिवजन्मोत्सव 16/2024 अगदी परस्पर इथे तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 28 तारखेला तिथीनुसार. परंतु अगदी जर आपण विचार केला ना तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं मात्र स्मारक उभारलं गेलं बघा. आणि त्या स्मारकासाठी अगदी जर आपण पाहिलं ना तर मग येत्या 3 तारखेला सर्व शिवभक्त, शिवप्रेमी व धारकरी वारकरी आणि सर्व ग्रामस्थ बंधू या सर्वांना कळवण्यात येते की आपण पळसपे गावात पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वावर आरूढ पुतळ्याच्या आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आहे. तरी 3 तारीख रविवारी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. अगदी पळसपे फाट्यावरून वाजत गाजत ती छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वावर रूढ ती प्रतिमा मात्र तिथे परस्पराला आणली जाणार आहे. आणि तिथे मात्र आपण जे स्मारक पाहताय तिथे मात्र आपण ती अगदी ती प्रतिमा तिथे आपण संपन्न करणार आहोत. तरी आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप मोलाची असेल आणि कार्यक्रमाची शोभा आपण वाढवायची आहे, यासाठी आम्ही परस्पे अगदी यांच्या वतीनं आपणाला आम्ही सर्वजण आपलं आग्रहाचं निमंत्रण देतोय. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान परस्पे यांच्या माध्यम येत्या 3 तारखेला हा कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग ती प्रतिमा तिथे अगदी सातारावरून येणार आहे आणि ती अश्वावर आरूढ होणारी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी तो पुतला आणि तिथे मात्र ते स्मारक मात्र उभारलंय, तिथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी 3 तारखेला सायंकाळी तिथे आपण आवर्जून भेट द्या आणि त्या कार्यक्रमाची आपण सर्वांनी शोभा वाढवायची आहे. नक्कीच नक्कीच, सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी जरूर उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय पांडुरंगजी गायकर साहेब आणि भूषणजी हातमोडे साहेबांचे ते शुभ आगमन झाले, त्यांचं आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. या आम्ही प्रत्येक गिरवलेकरांना विनंती करू की या अतिथी कक्षामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत केलं जाईल. करूया सर्वांचं स्वागत. आमचे खोपोलीवरून आलेले बघा करण गिराक्षे यांचं इथे शुभ आगमन झालं. खोपोलीवरून या मॅचचा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. अगदी समोरून मॅचचा आनंद घेत त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी मग छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचार आराध्य दैवत येत्या 28 तारखेला प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्हाला पाहायला मिळेल.
कारण जगात असं एकही गाव नाही आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही आहे. आणि मग ते मात्र आणि तो कार्यक्रम सोहळा अगदी पळसपे गावामध्ये तुम्हाला 3 तारखेला सायंकाळी 5 वाजता पळसपे फाट्यावरून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वावर आरूढ असणारी आणि मग ते स्मारक पळसपे इथे उभारलंय आणि तो कार्यक्रम सोहळा तिथे मात्र संपन्न होणार आहे. सर्वांनी या अगदी आपल्याला निमंत्रण दिले पळसपे ग्रामस्थ आणि आपण पाहता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पळसपे यांच्या माध्यमातून थँक्यू जाऊया माझ्या दिशेनं. सामना अगदी पाहायला मिळतो पळसपे आणि बेलवली सामना आणि धावसंख्या 75 करत असताना टोटल धावा जमल्यात 12 धावा 12 रन्स 12 धावा पाहायला मिळतात. इथे मात्र फटका चांगलाय सजवलाय सरळ बॅटच्या स्लॉट मध्ये पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड असा आवाज आला आणि चेंडू मात्र सरळ वळला लॉंग ऑनच्या वरतून येतोय. फलंदाज राजा पाटीलच्या बॅट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक षटकार. देवाचा धावा करावा लागेल अगदी देवाचा धावा करून थावा मात्र जमवाव्या लागतील पळसपे संघाला. टार्गेट आहे 75 भले मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला जमवत असताना षटकार चौकार येणं अगदी प्रत्येक षटकामध्ये थावा येणं खूप महत्वाचं आहे. बॉलिंग मार्क वर गोलंदाज सज्ज. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी सरळ लाईन आणि लेंथला योग्य पद्धतीने हाताळलाय ऑफ स्टंप वर आणि चेंडू मात्र त्यानंतर अगदी डॉट पाहायला मिळतो. डॉट चेंडूची सांगता पहा इथे आपल्या आयोजकांना विनंती करेन की आपण तिथे थोडं जायचं आहे आणि गाड्या ज्या मात्र रस्त्यावरती गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या अगदी मोठ्या प्लॉटमध्ये आम्ही पार्किंगची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य जो व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या अगदी मागे इथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या सगळ्या कार आपण आपल्या बाईक सगळ्या मात्र आमच्या पार्किंग लॉटमध्ये मात्र घेऊन यायचं आहे. मी विनंती करेन का जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होण्याची खबरदारी आपण घ्यायची आहे. सगळ्यांनी कार आणि बाईक आपण आपल्या लगेच पार्किंग लॉटमध्ये घेऊन यायचं आहे. नक्कीच नक्कीच आपल्यामुळे कोणालाही अडथळा निर्माण होऊ नये आपल्यामुळे कोणालाही अगदी तिथे अडचण निर्माण होऊ नये किंवा या स्पर्धेला गालबोट लागलं नाही पाहिजे. इथून येणारा रस्ता आहे ग्रामस्थ मंडळ सोमटणे गिरवली इथून प्रवास करतायत आणि मग कोणाला अडथळा निर्माण न होणं आणि स्पर्धा आम्हाला सुखरूपपणे अगदी यशस्वी पद्धतीने पार पाडायची आहे. आणि इथून पाहिले गेले तर आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करण हातमोडे साहेब आणि त्याचबरोबर अनिकेत राजगुडे स्वतः मात्र जाताना पाहायला मिळतात. हा समर्पण आहे पाहिलं गेलं तर आलेल्या प्रत्येक गोष्ट सांभाळण्याच्या आणि गिरवले गावाचं दमदार आयोजन आणि गिरवले गावाच्या नावाचा जय जयकार होतानाही आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच आणि इथे मात्र काही जबरदस्त फलंदाजी केली जाते बघा. अगदी राजा पाटील ऑन द फायर होत असताना आला ह्या बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा आणि मग त्यानंतर आपण बरं तर त्याच्या बॅट मधून आलेला हा 3रा षटकार. टोटल रन स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळतील धावसंख्या 30 धावा 30 रन 30 धावा धावपलकावर. एट 8522 इको गाडी आहे आणि तिथे ती थोडीशी अडचण निर्माण करतोय. तर विनंती करीन जर का कोणाची ती कार इको असेल तर ती इको प्लीज आमच्या पार्किंग लॉटमध्ये घेऊन यायचं. खेळाडूंपैकी किंवा टीमपैकी कोणाची असेल तर प्लीज आम्हाला सहकार्य करा कारण अगदी तुम्हीही लांबून आला असाल त्रास झाला असेल परंतु तुमच्यासाठी पार्किंगची व्यवस्था इथे आम्ही केलेली आहे. तरी प्लीज ती इको गाडी तिथून प्लीज हलवायची आहे. येणारे 12 चेंडू आणि 45 धावेची गरज आहे. नक्कीच नक्कीच वाजतील आयोजकांचं गाणी वाजलं पाहिजे कारण एकीच बळ अगदी मैत्री दोस्ती आणि ती दोस्ती मात्र पाहायला मिळतोय. सर्वांची मेहनत एकजूट अगदी मग प्रत्येक गोष्टीला वाटून घेतलं बघा प्रत्येकानं आणि त्याने प्रत्येकाने ती जबाबदारी उचलली आहे आणि स्पर्धा यशस्वी करताना. इथून मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय अगदी चांगला चेंडू ऑफ स्टिक वर चेंडूला अगदी टाकलं जात आहे आणि फलंदाज तिथे मात्र संदीप महालकर बीट होतोय. हा पहिला चेंडू 3रा षटकामध्ये डॉट आलाय. येणारे 11 चेंडू आणि करायच्यात आता 45 धावेची गरज. षटकार चौकार येणं मोठ्या धावा येणं
हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बीट केलं जातंय. बघा, बरीच वर्ष खेळतोय, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. परंतु मी म्हणेन की जर राजा पाटील 3 षटकार मारून जर मैदानाच्या आतमध्ये आहे, तर संदीपने त्याला स्ट्राईकवर आणणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी थावा जमवण्यासाठी धाव घेणं स्ट्राईकवर आणणं. परंतु इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अगदी संधी होती, परंतु चेंडू थोडासा दुर्बल होता. एक सिंगल आली आणि आता सिंगलनं मात्र येणारे चेंडू जर टोटल आपण पाहिले तर 9 चेंडू आणि करायच्या 44 धावा. तिसऱ्या पंचांकडे अगदी आपण पाहिलं तर मागणी केली जाते तिसऱ्या पंचांची. गोलंदाजावर आक्षेप घेतलाय आमचे तिसरा पंच करण दादा आहेत बघा तिकडे. करण दादा, आपण तिसऱ्या पंचांची भूमिका बजावायची आहे. इथं मात्र फटका चांगला आणि चेंडू मात्र सरळ्या वेळेला आपण पाहताय मंचाला सलामी देत असताना येतो आहे. आपण पाहू शकाल तर राजा पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौथा षटकार. हल्ला, हवाई सफर आणि बघ आता गोलंदाजावर आक्षेप घेतल्यानंतर बघा अगदी शैली योग्य आहे की नाही पाहण्यासाठी आमची तिसरे पंचा. परंतु राजा पाटील पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टम्प, अवांतर चेंडूची सांगता घोषणा. त्यानंतर एक सिंगल आली, एक एक्स्ट्रा धाव आणि आता मात्र येणारे चेंडू 8 आणि 37 धावेची गरज आहे. या दोन चेंडूवर बरंच काही निर्भर असेल पळसपे संघासाठी. इथून मात्र यो मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथून मात्र आपण पाहिला तर मागचा दरवाजा उघडा राहिला आणि तिथून मात्र झाली चोरी आणि त्यानंतर मात्र दांडी गोल झाली. क्लीन बॉल त्रिपालाची, फलंदाज बाद होतोय. अगदी एकाकी झुंजा देत होता, किल्ला लढवत होता, षटतीचे प्रयत्न करत होता, परंतु त्याला अपयश आलं आणि राजा पाटीलची विकेट गेली आणि फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट. डीजे रोहिंजन आणि डीजे सागर, डीजे नितीन, अप्रतिम ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला, त्याचबरोबर आदरणीय धनंजय पाटील साहेब सोमटणे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय धनंजय पाटील साहेब सोमटणे, येणारे 7 चेंडू, 37 धावेची गरज. स्वप्नील हातमोडे स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज. स्वप्नीलचा हा फटका बघा, आलिया आलिया आपल्या बॅटचा फेस खोललाय, आपल्यामध्ये आक्रमकता दाखवतोय आणि इथून मात्र सांगितलं जातंय की आम्ही धावा जमू शकतो, आमच्यामध्ये तो धमकम आहे आणि येतोय हा लॉंग हिट षटकार. ओम साई डीजे रोहिंजन, अगदी ऑपरेटर सागरजी असतील, त्यानंतर आमचे नितीन आहेत. खूप चांगली गीतं अगदी स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम करतायत बघा. परंतु या मॅचमध्ये रंग भरल्या या षटकारानं येणारे चेंडू आता 6-31 धावेची गरज आहे. 6-31 समीकरण, 6-31 इक्वेशन मॅचमध्ये काय घडेल. अद्याप सामना बॅलन्स आहे. मी म्हणेन सामना कोणताही संघ जिंकला नाही आहे, कोणताही संघ हरला नाही आहे. कारण करायचे आहेत 6-31, कारण 6 36-40 42-45 ह्या सुद्धा आपण पाहिल्यात. परंतु इथे 6-31 जमतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. पाहिलं गेलं तर शेखर पाटील पाहिजून 6 31 धावा हवे तरी सुद्धा तुम्हाला सगळे टीमला एकत्र यावं लागतोय. हा टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेट ज्या प्रकारे बदलतं गेलं ना, टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर जलद गतीने हा क्रिकेट खेळला जातोय. कारण 9 नंबरवरती येणारा खेळाडू सुद्धा सहजरित्या षटकार चौकार मारून आपल्या टीमला विजयी करून देतो. नक्कीच नक्कीच विचार करणं. परंतु इथे मात्र अगदी व्हेरिएशन होतं, चेंज ऑफ द पेस
अगदी आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग जुळू शकला नाहीये, प्रॉपर बॅटवर चेंडू आला नाहीये आणि त्यानंतर फटका फसलाय, झेल मात्र कॅरी झालाय आणि मिळाली आहे सफलता गोलंदाज मनीषला आणि धक्का लागतोय तो टीम पळसपे संघाला. संदीप महाल करतोय बाद. आता 531 थांबायची गरज आहे. काही जबरदस्त ट्रॉफी तुम्ही पाहताय, अगदी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक घरबसला मॅचचा आनंद घेत आहे, त्यांचा पण करूया स्वागत. अगदी आपण पाहिलं खूप चांगली क्लिअरिटी, खूप चांगली साऊंड सिस्टम, त्यानंतर प्रत्येक गोष्ट जी हवी ती प्रत्येक ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून, अशी स्पर्धा गिरवले गावाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा. आणि स्पर्धा मात्र अगदी उंच तुरा खवणारी गिरवले गावाच्या क्रिकेटच्या अगदी या पटलावर. परंतु आता येणारे चेंडू असतील 4 आणि करायचे आहेत ते 30 धावा. 4 मध्ये 30, 4 3 इक्वेशन समीकरण. पळसपे संघ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय तो संघ मात्र बेलवली संघ. मॅच मध्ये अगदी जर आपण पाहिलं ना, कारण कालच्या रात्रीमध्ये 2 सामने अगदी लो स्कोरिंगचे झाले होते, पटकन मॅच मात्र संपल्या. परंतु इथून मात्र आजचा लॉर्ड्स आपण पाहिला तर खूप चांगला आहे आणि त्यामध्ये मग धावा जमताना पाहायला मिळतील आणि चांगला खेळ सर्व संघांचा पाहायला मिळेल. इथे मात्र क्रॉस द लाईन या वेळेला आडव्या पट्ट्यानं आपण पाहताय, जागा बनवली, रूम बनवला आणि क्षेत्र निवडलं डीप लॉंग लेग आणि चेंडू मात्र सरळ गेला तो पॅरलर फ्लॅट 6 येतोय स्वप्नीलच्या बॅट मधून पळसपे टीमसाठी. 6 धावा आल्या आणि या 6 ने आता मात्र अंतर कापलंय, परंतु करायची आहेत त्या स्विच इट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी आपण जर विचार केला तर मग या मॅच मध्ये अगदी शिरकाव करताना विजयाच्या उंबट्ट्यावर एक पाऊल दूर इथे मात्र JDM बेलवली संघ खंडोबा पळसपे संघाच्या समोर खेळत असताना खूप चांगली मॅच अगदी पाहायला मिळाली. इथे मात्र अक्रॉस लाईन झालेत, पंचांनी सांगितलं हा चेंडू आहे नो आणि त्याच्यावर आलाय स्वप्नील आतमोडेच्या बॅट मधून 1+6 असा लॉंग इट षटकार. हातपुडेला यायला उशीर झाला की काय असं मला वाटतंय, कारण यंदाच्या वर्षामध्ये अगदी चांगला खेळ तो करतोय. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर मग सामना जिंकला तो म्हणजे JDM बेलवली संघानं आणि सामना मात्र गमावलाय तो म्हणजे या स्पर्धेमधला अस्तित्व संपला ते म्हणजे पळसपे संघाचा. हार्ड लक टीम पळसपे, पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि मग JDM बेलवली संघाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अकरा चेंडू आणि 36 धावांची एक लॉंग इनिंग ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकार 1 चौकार तो JDM बेलवली संघाचा अगदी रण मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातोय तो अजय पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. या अजय आणि